शकुंतला मैडम, नमस्कार. प्राध्यापक सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या अनुवाद तंत्र आणि मंत्र या व्याख्यानमालेमध्ये आपले पुनश्च हार्दिक स्वागत. डॉक्टर अंजली पर्वते ज्यांना अनुवादाचा अत्यंत प्रगाढ असा अनुभव आहे आणि संस्कृतच्या त्या ज्येष्ठ अभ्यासक आहेत अशा वक्त्या आपल्याला या व्याख्यानमालेसाठी लाभलेल्या आहेत. आणि काल तर आपण त्यांचं जे व्याख्यान ऐकलं त्यामध्ये तर आपण अनुभव घेतलाच की अगदी सुरुवातीपासूनच अनुवाद म्हणजे काय इथपासून प्रारंभ करत अनुवादाची अनेक अंग त्यांनी उलगडली. अनुवाद कसा असायला पाहिजे, अनुवादाचे अनेक तंत्र आणि मंत्र हे त्यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातनं अनेक उदाहरणं देत लिलया उलगडले. आणि त्यामुळे आजच्या व्याख्यानाबद्दल, आजच्या त्यांच्या व्याख्यानाबद्दल आपली उत्सुकता ही अधिकच वाढलेली आहे. त्यामुळे डॉक्टर अंजली पर्वते मॅडमचे मी संस्कृत विभाग आणि ऋतायनतर्फे हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर इथे व्याख्यानासाठी आलेले जे विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ प्राध्यापक आहेत आणि त्याचप्रमाणे अनुवाद शास्त्र जाणून घ्यायला उत्सुक असलेले असे सर्वच जण त्यांचंही मनापासून स्वागत. तर मी आता अंजली पर्वते मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमो नमः. ऐकू येतोय आवाज? हो येतोय. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदेवसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुंबई विद्यापीठ सा संस्कृत विभाग आणि ऋतायन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनुवादावर बोलण्याचा हा आयोजित केलेल्या या अनुवादावरच्या व्याख्यानाचा आज दुसरा दिवस. हा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा, कारण आज ज्यांना मी आदर्श मानलं त्या दुर्गाबाई भागवतांचा आज जन्मदिवस आहे. म्हणजे ज्यांच्यासारखं ज्ञानाच्या बाबतीत कुठलीही तडजोड ज्यांनी स्वीकारली नाही, तितका परखडपणा, तितका आग्रहीपणा जरी जमला नाही तरी तो कधीतरी जमावा, जमायला हवा असं वाटत असल्यामुळे त्यांना मी कायमच माझं आदर्श मानलं. त्यांचा आज जन्मदिवस, त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते, डांगे सरांच्या स्मृतीला अभिवादन करते, डांगे मॅडमना खास नमस्कार करते या निमित्ताने. आणि मुंबई विद्यापीठाशी ज्यांनी माझा पहिला परिचय घडवला त्या डॉक्टर गौरी माहुलीकर आज कदाचित इथे उपस्थित नसतीलही, पण त्यांची आज मला आवर्जून कालही आठवण झाली होती, आजही आठवण होते आहे, त्यामुळे त्यांनाही मनोमन नमस्कार करते. त्यांची आठवण काढली असा निरोप नक्की पोचवा जर भेटल्या तर. त्यामुळे या सगळ्यांना वंदन करून, सगळ्या मान्यवरांना वंदन करून कालच्या पुढे आपण विषय नेऊया. काल आपण तंत्राबद्दल बोललो होतो आणि आज मंत्राबद्दल बोलणार आहोत. मंत्र म्हणजे युक्त्या, तंत्र म्हणजे टेक्निक्स आणि मंत्र म्हणजे युक्त्या. काय करायचं, चांगला अनुवाद होण्यासाठी काय करायला हवं. आज गुरुवार आहे आणि काल गुरुवष्टकम मध्ये मी थोडस म्हणून दाखवून सांगितलं होतं. आज ते तो जो मंत्र आहे त्या मंत्रासाठी हे अष्टक मला खूप आवडतं, म्हणून थोडस पुन्हा ऐकवते. शरीरम स्वरूपम यथा तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जरी लाभले देहदारा सुरेख जरी मेरुवत कीर्ति संपद अमूप गुरुपायी जोलीन नाही स्वभावे नसे भाव त्या भक्ति कैसे म्हणावे. कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्वम गृहम बांधवा सर्वमेतद हि जातम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जरी लाधले पुत्र पौत्रादि सर्व घरी बांधवा भाग्य लाभे अपूर्व गुरुपायी जोलीन नाही स्वभावे मिळे सुख त्या सुख कैसे म्हणावे.
षडंगादि वेदो मुखे शस्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं जरी आत्मसात सांग वेदादि ज्ञान मुखी शास्त्र विद्या कवित्वादि भान गुरुपायी जो लीन नाही स्वभावे खरे ज्ञान विज्ञान कैसे म्हणावे विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं विदेशात मान्य स्वदेशात धन्य सदाचारिना त्याहुनी कोणी अन्य गुरुपायी जो लीन नाही स्वभावे कसा मान्य तो धन्य कैसे म्हणावे क्षमा मंडले भूप भूपाल वृंदै सदा सेवितं यस्य पादारविंदं मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं जरी भूतली राजकीया तव वंद्य सदा पूजिती पाय भूपाल वृंद गुरुपायी जो लीन नाही स्वभावे कसा वंद्य त्या पूज्य कैसे म्हणावे यशो मे गतं दिक्षुदान प्रतापाद जगद्वस्तु सर्वं करे यत् प्रसादा मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं जरी दान योगे दिगंतात ख्यात तया से गुणे सत्सुखे सर्व प्राप्त गुरुपायी जो लीन नाही स्वभावे वृथा ख्याति प्रख्यात कैसे म्हणावे गुरोरष्टकं यः पठेत् पुण्यदेही यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं गुरुस्तोत्र हे जो म्हणे पुण्यवंत यति भूपती ब्रह्मचारी गृहस्थ गुरु भाषणी मग्न जाते सुचित्त तयासीत ती इष्ट सद्वस्तु प्राप्त गुरुवष्टकमचा हा समवृत्त झालेला अनुवाद भुजंग प्रयात इकडे यमाचा 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 तसंच इकडे यमाचा यमाचा यमा म्हणजे वृत्त जर डोक्यात बसला असेल मंत्र काय याच्या मागचा मंत्र काय तर तो जो वृत्ताचा गेय अंग आहे वृत्ताचं ते तुमच्या जर डोक्यात बसलं ते वृत्त जर तुमच्या अंगात भिनलं तर त्याचा अनुवाद आणि मग तो भाव त्या भावाशी एकरूपपण आणि त्या वृत्ताचा बंध तुमच्या मनात रुंजी घालणं सतत सातत्याने तर काय होतं म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकायला अनुवाद करायचा म्हणजे लगेच एक पुस्तक एक श्लोक एक स्तोत्र घेऊन बसायचं नाही ते स्तोत्र तो श्लोक पुन्हा पुन्हा ऐकायचा म्हणायचा मनात घोळवायचा म्हणजे त्याचा भाव आणि त्याची जी गेयता आहे त्याची जी वृत्तबंधाचा भाग आहे त्याचा तो आपल्या मनात अशी रुंजी घातली पाहिजे त्यांनी म्हणजे काय होतं की तो भाव जसाच्या तसा किंबहुना त्या शब्दांमध्ये मध्ये मध्ये जो येतोय भाव म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्स हा दुसरा मंत्र पहिला मंत्र ते पुन्हा पुन्हा ऐकलं म्हणजे चांगलं कानसेन असलं पाहिजे चांगल्या तऱ्हेने आपण एखादी गोष्ट ऐकली पाहिजे म्हणजे काय होतं ते काव्यबंध मनात रुंजी घालतात ती चाल मनात रुंजी घालते आता बघा ना हिंदी गाणी जी संस्कृतात अनुवादित होतात ती गेय असतात वादा करले साजनाचं जेव्हा तसंच्या तसं संस्कृत होतं तेव्हा त्याच चालीत जेव्हा ते गाता येतं तेव्हा ते का गाता येतं तर तुम्हा आम्हाला ती चाल अशी भिनलेली असते मनात आणि तसेच शब्द आलेत म्हणून पुन्हा त्यावर संस्कृत जरी शब्द आले तरी आपण ते म्हणू शकतो म्हणजेच काय अनुवादकर्त्यांनी काय केलं पाहिजे मंत्र काय युक्ती काय तर ज्याचा अनुवाद आपल्याला करायचा ते जर पद्य असेल तर ते पुन्हा पुन्हा आपल्या काना मनात रुंजी घातली पाहिजे त्यांनी अशा प्रकारे ऐकायचं म्हणजे ते पुन्हा पुन्हा ऐकायचं पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन करायचं म्हणजे काय होतं आता याचं दुसरं उदाहरण सांगते क्या पूजन क्या अर्चन रे क्या पूजन क्या अर्चन रे उस सीम का सुंदर मंदिर मेरा लघुतम जीवन रे क्या पूजा क्या अर्चन रे कशा सर्चन पूजन रे त्या सीमाचे सुंदर मंदिर माझे इवले जीवन रे
कशा सर्चन पूजन रे, म्हणजे त्या लघुतम या शब्दाचा, त्या इवले या शब्दातून जो आपल्याला प्रत्यय येतो ना, जी प्रतिती येते, ती नेमका अनुवाद झाल्याची खात्री असते. आणि हे केव्हा होतं? जेव्हा ती कानात चाल सतत राहते. आणखी एक तुम्हाला ऐकवते. सखी मैं हूँ अमर सुहाग भरी, प्रिय के अनंत अनुराग भरी. सखी मैं हूँ अमर सुहाग भरी, प्रिय के अनंत अनुराग भरी. पद के निक्षेपो से रज में, नभ का वो छाया पथ उतरा. श्वासों से घिर आती बदली, चितवन करती पतझार हरा. जब मैं मरु में भरने लाती, दुख से रीति जीवन गगरी. सखी मैं हूँ अमर सुहाग भरी, प्रिय के अनंत अनुराग भरी. सखी मी चिर सौभाग्याल्याले, त्याच्या थांग प्रेमी न्हाले. पदरवा करीतया माती मध्ये, सावळा नभीचा अवतरला. त्याच्या श्वासानी नभ भरले, दृष्टीने शिशिरही थर थरला. रीती घागर भरण्या दुखाने, मरुभूमीत मी जेव्हाले. सखी मी चिर सौभाग्याल्याले, त्याच्या थांग प्रेमी न्हाले. असं जर आपण सतत त्या गाण्यांमध्ये राहिलो किंवा त्या गेयतेमध्ये राहिलो आणि ती आत्मसात केली, तर आपल्याला छान अनुवाद, तसे शब्द सुचतात. म्हणजे चिर सौभाग्याल्याले असा शब्द तिथून आला. मैं हूँ अमर सुहाग भरी म्हणजे काय करू मी, मी त्या सौभाग्याने पूर्णपणे अशी भरलेली आहे. म्हणजे ते सौभाग्य मी जणू काही माझ्या शरीरावर धारण केलंय. ते ल्याले हा शब्द त्या लईतून आलाय. ल्याले हा शब्द लईतून आलाय. नभका वो छाया पथ उतरा, हे सावळा नभीचा अवतरला, अशी कुठेतरी म्हणजे काही वेळा शब्द नाही सांगतायत की कुठून सुचतात, पण ते असं येतं. तर ती जर चाल आपल्या मनात भिनलेली असेल, त्यामुळे मंत्र हा की आपण ते पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते गायलं पाहिजे. किंवा निदान समजा आपण गायक नसू, पण ती चाल गुणगुणत राहिलो तर आपल्याला नक्की शब्द सुचतात. मात्र दरवेळी समवृत्तच अनुवाद होतो असं नाही बरं. म्हणजे जरी आपण आता हे जसं मी मगाशी शरीरम स्वरूपम यथावा कलत्रम भुजंग प्रायामध्ये म्हटलं, तसे मी मनाचे श्लोक सुद्धा म्हणत होतेच की, पण जेव्हा मनाच्या श्लोकांच्या अनुवादाचा प्रश्न आला, तेव्हा मात्र मला त्याचा अनुवाद सुचला तो भजगोविंदम सारखा सुचला. म्हणजे रे सज्जन मन गच्छ सत्वरम, भक्तीपथेन लभेत ईश्वरम, त्यज सर्व यज्जनैर्निंदितम, भज सर्व तज्जनैर्वंदितम. प्रत्युषे कुरु रामचिंतनम, तदनंतरम अन्यद्वद शब्दम, मा त्यजसारम समुदाचारम, भवजनेषु प्रिय वारं वारं. म्हणजे काही वेळा अनुवाद करत्याला असं ठरवून नाही काही करता येत. म्हणजे मी ह्याचा अनुवाद समवृत्तच करेन असं काही वेळा ठरवता नाही येत, कारण समवृत्त करताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा तो जेव्हा आपण अनुवाद करण्यासाठी तो उतारा वाचतो तेव्हा, किंवा तो ते पद्य वाचतो तेव्हा, काही वेळा ते पद्य तुम्हाला आपणहून सांगतं की मला या वृत्तात नाही यायचंय. म्हणजे दुसऱ्या भाषेत दुसऱ्या वृत्तात आपली रचना होते आणि तीही छानच वाटते. म्हणजे ते असं नाही वाटत की बापरे हे समवृत्तच व्हायला हवं होतं. म्हणजे हे काही वेळा आपल्याला असं करावं लागतं जेव्हा तो भाव महत्वाचा वाटतो आपल्याला. आता समर्थांचा भाव महत्वाचा आहे, त्यामुळे ते जरी भजगोविंदमच्या चालीत आलं तरी मला बिघडलं नाही, उलट ते जास्तच चांगलं झालं आणि काही चांगलं मला त्यातून व्यक्त होता आलं असं मला वाटतं. आता साधी गोष्ट सांगते. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. बरोबर,
हे जे होतं ते पुढे वैखरी राम आधीवादा, त्या वैखरीला मी अडकले होते की वैखरी पुढे वदे राम आधीवदावा हे काय, मग त्याचा अर्थ काय आहे, समर्थांना काय म्हणायचंय? प्रभाते मनी राम चिंतित जावा, समर्थ म्हणत नाहीयेत मनी राम चिंतित जावा म्हणतायत. आणि मग पुढचं वाक्य त्यांचं काय आहे, पुढची ओळ काय आहे, पुढे वैखरी राम आधी वदावा. आता वैखरी वाणी आपल्याला संस्कृतच्या लोकांना वाणींचे प्रकार माहिती आहेत, चार वाणी असतात आपल्याला माहिती आहेत. तर त्यामुळे ती जी वैखरी वाणी आहे जिनी आपण बोलतो, तो शब्द सकाळी पहाटे तो शब्द तोंडातून बाहेर पडण्याआधी राम वदला पाहिजे, म्हणजे राम आठवला पाहिजे आपल्याला. कारण पहिल्यांदा प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे मनी मनात राम चिंतायचं आहे. आणि समर्थ पुढे तेच सांगतात, पुढे वैखरी म्हणजे बोलण्याचा शब्द पुढचा आहे, आधी काय करायला पाहिजे, रामनाम स्मरण पाहिजे. म्हणून मग आता पुढे वैखरी असा शब्द घातला पाहिजे असं नाही. मग काय मला सुचलं किंवा कसा आला तो अनुवाद, प्रत्युषे कुरु राम चिंतनम तदनंतर मन्यद्वद शब्द, म्हणजे शब्द जो बोलायचा आहे, बोलला जाणार आहे, तो नंतर बोल, दुसरा कुठलाही शब्द रामाच्या आधी बोलायचा नाही असं न म्हणता त्याच्या आधी राम वदावा असं म्हणण्याऐवजी प्रत्युषे कुरु राम चिंतनम तदनंतर मन्यद्वद शब्द. हा भावानुवाद आहे, अर्थानुवाद आहे, भावानुवाद आहे. भाव त्यातला जसाचा तसा पोचला समर्थांत. आणि हे केव्हा होतं, जेव्हा पुन्हा पुन्हा तो विचार किंवा ते पद्य आपण मनाशी घोळवतो तेव्हा. आणि अशा वेळी म्हणजे मध्ये मध्यंतरी काही अनुवादाच्या भाषणांच्या वेळी असा एक विषय झाला किंवा चर्चांच्या वेळी, की काही वेळा ते शब्द आपल्याला त्यांचं रूप दाखवतात. आणि मग मला उपनिषदामधलं एक वाक्य आठवलं की ते परब्रह्म सुद्धा कसं असतं, आणि शब्दाला आपण ब्रह्म म्हणतो तर ते परब्रह्म पण कसं असतं, यमेवैष वृणुते विवृणुते तनुं स्वाम. ज्याला ते वरतात की याला ज्ञान आपलं व्हायला हवं, त्याला ते आपलं स्वरूप दाखवतात. म्हणजे परब्रह्म तसं असतं की ज्याला त्याला ज्ञान द्यायचं असतं त्याच्या समोर ते आपलं रूप व्यक्त करतं किंवा दाखवतं, त्याच्या समोर आपलं रूप ते प्रकट करतं असं उपनिषदात जे परब्रह्माविषयी म्हटलंय. मला असं वाटतं की अनुवादामध्ये जर पुन्हा पुन्हा तुम्ही त्या अनुसंधानात राहिलात, त्या जो काही अनुवाद तुम्हाला करायचा आहे त्या मूल भाषेतल्या त्या संहितेच्या अनुसंधानात राहिलात, तर यमे वैश वृणुते विवृणुते तनुं स्वाम असं होतं, ते शब्द आपल्याला दुसऱ्या भाषेतले लक्ष भाषेतले शब्द आपणहून सुचवतात, त्यांचा जो काही भाव आहे तो आपणहून आपल्याला दृग्गोचर होतो. हा मात्र अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. ते असं मी सांगून तुम्हाला पटेल असं नाही, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष अनुवाद कराल आणि असं रमून जाऊन त्यात घुसून अनुवाद कराल तेव्हा तुम्हाला हे नक्की पटेल की असं होतं. स्रोत भाषेच्या जो स्रोत भाषेमधला जो भाव आहे त्या भावाशी तुम्ही एकरूप झालात तर तुम्हाला लक्ष भाषेमधले शब्द आपोआप त्या तऱ्हेचे सुचतात. आता याला एक उदाहरण सांगते की हे प्रत्युषे कुरु रामचिंतनमचं झालं, पण मना सत्यते सत्य वाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडवून द्यावे. मना सत्यते सत्य वाचे वदावे म्हणजे जे सत्य आहे ते बोलावं आणि मिथ्य आहे ते सोडून द्यावे. मग डबलदा मिथ्य मिथ्य का केलाय किंवा सत्य सत्य का केलाय? सत्य म्हणजे नित्य, जे शाश्वत असतं ते सत्य, आणि सत्य म्हणजे खरं. खरी गोष्ट शाश्वत असते म्हणून त्याला सत्य म्हणतात. पण समर्थांना सत्य बोलणं पण अपेक्षित आहे आणि ते नित्य बोलणं पण अपेक्षित आहे. म्हणून मना सत्य ते सत्य वाचे वदावे म्हणजे त्यांना नित्य सत्य बोलावं असं म्हणायचं. आणि मना मिथ्य ते मिथ्य सोडवून द्यावे, इथे एक मिथ्य म्हणजे खोट, आणि खोटं कधीच टिकत नाही, ते अनित्य असतं, म्हणून त्यांना ते मना मिथ्य ते मिथ्य सोडवून द्यावे असं म्हणायचं. आता इथे मला तो अनुवाद सुचताना असं झालं, मा त्यजरे मन सत्यम नित्यम मा प्रतिपादय मिथ्यम अनित्यम. म्हणजे खरं तर समर्थांच्या उलट, समर्थ म्हणले सत्य ते सत्य वाचे व द्यावे आणि मिथ्य ते मिथ्य सोडवून द्यावे, पण मला अनुवाद करताना काय सुचलं, मा त्यजरे मन सत्यम नित्यम मा प्रतिपादय मिथ्यम अनित्यम. कारण तेच समर्थांना अभिप्रेत आहे, समर्थांना हेच सांगायचंय कायम खरं बोला, ते खरं बोलणं टाळू नका आणि खोट्याचं प्रतिपादन करू नका, हेच सांगायचंय. पण समर्थांनी ज्या तऱ्हेने सांगितलंय त्या तऱ्हेने न सांगता मी ते
शब्द बदलून म्हणजे वरच्या ओळीतला नकार खाली, खालच्या ओळीतला नकार वर, असं करून ते सांगितले. आणि ते लोकांना पटलं, म्हणजे त्यात भाव पोचलाय, समर्थांचा विचार नेमका पोचलाय की जे सत्य आहे ते नित्य बोलत राहा, ते टाकू नको, आणि जे मिथ्य आहे ते कधीच प्रतिपादन करू नको, कारण ते अनित्य आहे. म्हणजे जे खरं नाही आहे ते अनित्य आहे, त्यामुळे ते कधीच प्रतिपादन करू नको. असं थोडं उलटच उलट जरी करावं लागलं किंवा तसं आलं तरी समर्थांचा विचार पोचला, भावानुवाद याला म्हणत. आणि यासाठी असं करावं लागतं. आता रीड बिटवीन द लाईन्स हा दुसरा मंत्र, म्हणजे त्या मगाशी काल जे मी म्हटलं की अनुवाद हा परकाया प्रवेश आहे असं म्हणतात, आणि परकाया प्रवेश ही सोपी गोष्ट नाही, परकाया प्रवेश ही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर त्या ती जी व्यक्ती आहे तिच्याशी आपण एकरूप व्हावं लागतं. आणि एकरूप होणं कुणाशीही, मनाने सुद्धा एकरूप होणं सोपं नाही. म्हणून पुन्हा समर्थांचं एक वचन यासाठी, म्हणजे ह्या सगळी जे मंत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या सगळ्या मंत्रांना, कसं काल सगळी सगळी तंत्र सांगितली त्याला एक अभ्यास असं मोठं नाव देता येईल, तसं ह्या सगळे जी पुढे तंत्र येणार आहेत त्या सगळ्या तंत्रांना भक्ती असं एक नाव देता येईल, तादात्म्य असं एक नाव देता येईल. भक्ती विना अनुवाद तोची जाणावा विनोद असं समर्थ म्हणतो. आणि तादात्म्य, भक्तीमध्ये तादात्म्यच मेन भाव असतो. स्थायी भाव भक्तीचा काय, तादात्म्य. त्या ईश्वराशी आपली होणारी एकतानता एकरूपता म्हणजे भक्ती. आणि भक्ती विना अनुवाद तोची जाणावा विनोद समर्थ म्हणतात, किंवा भक्ती विना अनुवाद घडेवी असं म्हणतात. पण ते खरं आहे, जर तुम्ही त्या अनुवादकाशी एकरूप नाही झालात विचाराने मनाने, कुठेतरी त्या माणसाचं म्हणणं आपल्याला पटत नसेल ना, तर आपण त्याला जे म्हणायचंय ते उतरवू नाही शकत. म्हणजे उक्तस्य पुनर्वचनम जरी असलं तरी सुद्धा ते नेमकं जसं त्याला म्हणायचंय तशा तऱ्हेने ते येत नाही. त्यामुळे अनुवाद जर चांगला व्हायला हवा असेल तर भक्ती म्हणजे तादात्म्याची आवश्यकता असते. आणि त्या तादात्म्याचाच एक भाग आहे रीड बिटवीन द लाईन. म्हणजे नाटकामध्ये जे संवाद असतात त्या नाटकांमधल्या संवादांमध्ये जरी बोललेलं वाक्य एखादंच असलं तरी त्या वाक्याच्या आगेमागे जे हुंकार किंवा काय जे असतं त्यामध्ये खूप सारा अर्थ भरलेला असतो, तो जाणावा लागतो वाचकांनी. आणि मग तो जर दुसऱ्याला सांगायचा आहे आपल्याला तर ते तसं स्पष्ट करून सांगावं लागतं. अनुवादकाची नेमकी भूमिका हीच असली पाहिजे, आणि ती तशीच असेल तर पटकन अनुवाद चांगला होऊन जातो आणि कळतो सुद्धा. आता का, एक उदाहरण सांगते, का संरक्षा पतिव्रता कीर्ती ही नैज बुद्धी ही च, का संरक्षा असा एक प्रश्न होता. प्रश्नोत्तर रत्नमालिका म्हणून एक आचार्यांचं प्रकरण ग्रंथाचा अनुवाद केला, त्यात का संरक्षा पतिव्रता कीर्ती नैज बुद्धिश्च असं अशी उत्तरं होती. म्हणजे संरक्षण कशाचं करायला हवं, संरक्षणीय काय आहे, तर त्यात पतिव्रता कीर्ती आणि नैज बुद्धी असे तीन उत्तरं समर्थ हे आचार्यांनी दिली होती. पतिव्रता रक्षणीय आहे हे उघड आहे, कीर्ती पण रक्षावी लागते. हल्ली कीर्ती राखण्यासाठी खूप काय काय करावं लागतं हे आपल्याला अनुभवात येतं, अनुभवाला येतं. त्यामुळे कीर्ती ही संरक्षणीय आहे काही, कारण अपकीर्ती व्हायला 2 मिनिटं लागत नाहीत. अतिशय कीर्तीच्या शिखरावर असलेल्या माणसाला जरा त्याच्या वागण्यात इकडे तिकडे तसुभर जरी वेळ वाकडं काही झालं तर अपकीर्ती व्हायला त्याची वेळ लागत नाही. त्यामुळे कीर्ती ही संरक्षणीय आहे हे दुसरं हे झालं. आणि नैज बुद्धिश्च असा एक समर्थ हे आचार्यांनी शब्द वापरला. आता या नैज बुद्धी शब्दाचा साधा अर्थ केला स्वतःची बुद्धी, हरकत काही नाही, स्वतःची बुद्धी ही रक्षणीय आहे. बुद्धीचं आपल्या रक्षण करावं लागतं, कारण बुद्धी भडकवणारे भ्रमवणारे अनेक लोक आपल्याला भेटतात, त्यामुळे तेही योग्य उत्तर आहे. पण आचार्य जेव्हा हे सांगतात तेव्हा त्या नैज बुद्धीला काही वेगळा अर्थ असू शकेल असा विचार केला, कारण आचार्यांची ती पद्धत आहे. आचार्य नेहमीच एखादं उत्तर असं प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे चालणारं देतात. त्यामुळे नैज बुद्धी याचा एक अर्थ आहे स्वतःची बुद्धी, आणि दुसरा अर्थ आत्मबुद्धी, म्हणजे आपण आत्मा आहोत ही बुद्धी, हा विचार तोही संरक्षावा लागतो. का, तर सारखं आपण कोण असे प्रश्न आपल्याला पडत असतात आणि तसे प्रश्न पडावेत असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे सोहम ही जी भावना आहे ती जी आत्मबुद्धी आहे ती संरक्षणीय आहे असाही आचार्यांचा भाव तिथे व्यक्त होतो असं जर अनुवादात लिहिलं आपण तर ते रीड बिटवीन द लाईन्स.
हे असं आहे रेड बिटवीन द लाईन्स. आता मुद्रा राक्षस नावाचं नाटक मी अनुवादित केलं, तिथे दैव हे एक पात्र मी ऍड केलं. म्हणजे मुद्रा राक्षसाचा अनुवाद मी रूपांतरासारखा, म्हणजे नाटकाचा अनुवाद मी कथा स्वरूपात किंवा कादंबरी स्वरूपात केला असं म्हणा. म्हणजे केवळ शब्दाला शब्द किंवा अर्थाला अर्थ न करता भावानुवाद केला आणि तो रूपांतरण केलं, फॉर्म बदलला, बंध बदलला, रचना बंध का बदलला. तर असंच रीड बिटवीन द लाईन्स मला खूप झालं. काय झालं सांगते, मुद्रा राक्षस हे नाटक जर संस्कृतच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की त्यामध्ये मोठी मोठी स्वगत आहेत. राजकीय नाटक आहे, विशाख दत्ताने लिहिलेलं, आर्य चाणक्य आणि अमात्य राक्षस यांच्या मधला तो सगळा संघर्ष आहे. तर त्यामध्ये प्रचंड मोठी मोठी स्वगत आहे आणि आमच्या प्रकाशकांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या नाटकातलं जे काही आशय आहे त्याला धक्का न लावता तुम्हाला लिहायचं. आणि माझा तो अनुवादाचा, ललित अनुवादाचा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे मला, मी खूप कॉशस होते. खूप विचार केला केला, पुन्हा पुन्हा ती स्वगत वाचली, पुन्हा पुन्हा त्यामध्ये मागे पुढे करून बघितलं. पण स्वगतांचा स्वगत अनुवाद केलं जर नाटकासारखं, तर ते खूप असं कंटाळवाणं किंवा मराठीत ते असं खूप जड बोजड होत होतं. कारण संस्कृतमध्ये ही सगळी अशी ओजपूर्ण किंवा अशी कठोर स्वर वगैरे वापरलेले अशी सगळी जी भाषणं संस्कृतमधली, ती तशीच्या तशी स्वगतात आली तर ती तितकीशी बरी वाटत नव्हती. आणि खूप मोठी मोठी स्वगतं नाटक फॉर्ममध्ये लोक वाचतील का किंवा लोकांना बरी वाटेल का असं सगळं वाटत होतं. आणि त्या प्रत्येक स्वगतामध्ये बोललेल्यापेक्षा, बोललेल्या वाक्यांपेक्षा अनेक गोष्टी अमात्याच्या मनात, राक्ष हे चाणक्याच्या मनात आहेत असं जाणवत होतं. त्यामुळे मग झालं असं की मी त्या स्वगतांचा फॉर्म ज्या कादंबऱ्यांमध्ये होता मी वाचलेला, ययातीमध्ये म्हणा, मृत्युंजयमध्ये म्हणा, तसं मला असं लक्षात आलं की या यातल्या प्रत्येक पात्राला खूप काही काही बोलायचंय आणि त्याच्या त्या प्रत्येकाच्या भावभावनांमधून एक वेगळं नाट्य खरं तर विशाख दत्तांनी रंगवलेलं आहे. मग ते मराठी लोकांपर्यंत जर पोचवायचं असेल तर असं करूया, म्हणून मग मला तो फॉर्म सापडला. म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स ही मंत्र किंवा ही युक्ती वापरल्यावर मला त्या नाटकाचा अनुवाद करणं सोपं गेलं. आणि मग असं झालं की दैव नावाचं, म्हणजे दैवाचा खूप मोठा, प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये दैवाचा उल्लेख, दैवानी असं केलं, दैवानी तसं केलं, किंवा दैव काही नाही करत, आपणच काय ते करतो, असे वेगवेगळे दैवाविषयीचे विचार प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये आणि त्यामुळे जे काय घडलं बिघडलं त्याबद्दलची काही वचनं किंवा त्याबद्दलचे उद्गार असं सगळं मला मिळालं. आणि मग असं आमच्या चर्चा घरात ज्या होतात त्यामध्ये माझ्या भावाने विचारलं की तुझ्या दैवाला काही बोलायचं नाहीये का, म्हणजे दैव हे पात्र मित्र नाहीये का. आणि मग असं माझ्या लक्षात आलं की ह्याचा नेमका आणखी अनुवाद जर करायचा असेल तर ह्यांनी त्यांनी आणि त्यांनी असं दैवाबद्दल बोलण्यापेक्षा आणखी एक दैव हे पात्र ऍड केलं तर त्या सगळ्या मुद्रा राक्षसाच्या नाट्याला एक वेगळी डूब देता येईल, किंवा एक वेगळं, म्हणजे ते विशाख दत्ताला जे म्हणायचंच आहे की दैव हे खरं नसतं, माणसाचा पराक्रम, त्याच्यावर विश्वास ठेवून त्यासाठी प्रयत्न त्या तऱ्हेने व्हायला हवेत सावधपणाने. हे जे विशाख दत्ताला शेवटचं अंतिम सत्य पोचवायचं आहे ते त्यातून व्यक्त करता येईल असं वाटल्यामुळे त्यात मी दैव हे पात्र ऍड केलं. आणि माझ्याही नकळत किंवा मला अपेक्षा नसताना तो अनुवाद लोकांना खूप आवडला. किंबहुना काही लोकांनी प्रकाशकांना असं विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला हे पुस्तक आधी का नाही दिलं, आम्हाला जर इतकं आधी मुद्रा राक्षस कळलं असतं तर कदाचित आमच्या आयुष्यामध्ये काही वेगळं झालं असतं. अर्थात हे काही मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, पण रीड बिटवीन द लाईन्स मुळे तो अनुवाद कसा बहरत जातो किंवा कशी एक ती स्वतंत्र कृती, म्हणजे ते सगळं आहे ते विशाख दत्ताच आहे, त्यात मी माझं काहीही घातलेलं नाहीये. ते दैव सुद्धा जे बोलताय ना ती सगळी वाक्य तुम्ही शोधलीत तर तुम्हाला मुद्रा राक्षस मध्ये मिळणार आहेत. कुणाच्या ना कुणाच्या तरी स्वगतात ती वाक्य तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे दैव काही मी वेगळी निर्मिती केली आहे, मी काही वेगळं त्यामध्ये त्याला डूब दिली असं नाहीये, पण त्याला एक वेगळी त्या अनुवादकाची, म्हणून एक झालर अनुवादाला वेगळी लागली. आणि हा जो आहे हा एक अनुभव घेण्यासारखा असतो जेव्हा हा मंत्र जमतो की आपल्याला काय करायचंय त्याला पोचवायचंय, तो जो लेखक आहे त्याला काय म्हणायचंय हे पोचवायचंय. म्हणून रीड बिटवीन द लाईन्स ही जी युक्ती आहे की प्रत्येक वेळी त्याच्या मनात काय असेल त्याला काय म्हणायचं असेल
हे जर तुम्ही शोधत गेलात तर तुम्हाला अनुवाद खूप चांगला जमतो. आणि हे मी आणखी एक तुम्हाला म्हणजे आपल्या चाफेकर वहिनी एक छान उदाहरण दिलंय की गीत रामायणाचा संस्कृत अनुवाद ज्या सीभा दातारांनी केला त्यामध्ये त्यांनी बोबडा हा शब्द चार ठिकाणी चार वेळा आलाय. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगळा अर्थ वेगळा शब्द त्या बोबड्यासाठी वापरलाय. हे कधी होतं? हे रेड बिटवीन द लाईन्स असेल तर होतं. आता तुम्हाला ते उदाहरण म्हणून सांगते. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण असं एक वाक्य किंवा अशी एक ओळ आहे. आणि सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर असं एक वाक्य. आता दोन्हीकडे बोबडा शब्द आहे पण तिथे दोन्हीकडे अर्थ वेगळा आहे. म्हणजे काय? जो छोटा रामचंद्रात छोट्या बालरूप रामाचं जे वर्णन केलं तो बोबडं बोलतोय हे सांगताना तो अस्पष्ट बोलतोय असं म्हणणं हे बरोबर. पण करी बोबडे हे घर असं म्हटल्यावर तो अस्पष्ट घर करतोय असं म्हणायचं का हो? म्हणजे ते गदिमांना अभिप्रेत होतं का? नाही ना. श्याम रामचंद्रो मेयम भाषते किमप्य स्पष्टम हे बरोबर. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण. पण सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर, ते घर बोबडे केलं म्हणजे घर अस्पष्ट केलं, गृहम अस्पष्टम असं करायला हवं का? बरोबर होईल का तो अनुवाद? तर नाही होणार ना. म्हणून दातारांनी केलंय श्याम रामचंद्रो मेयम गृहम करोतीदम स्खलितम. म्हणजे सगळीच वेड्यासारखी बोबडं बोलायला लागली. म्हणजे चुकीचंच म्हणजे कशा चुका करतात किंवा काही कसं खाली येतात लोक आपली हे सोडून, तसं ते सगळं घरच अख्खं छोटं झालंय. म्हणून त्यांनी तसा हे केलाय. स्खलन म्हणजे खाली येणं, ते खाली आलंय घर म्हणजे काय? तर ते घर छोटं झालंय, सगळं घर दार बोबडं बोलायला लागलंय हे सांगायला. श्याम रामचंद्रो मेयम गृहम करोतीदम स्खलितम असा त्यांनी हे केला अनुवाद. आणि तो भावानुवाद खूप छान लोकांना वाटला. आणखी एके ठिकाणी बोबडं असा बोबडा हा शब्द आलाय. चार बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरत गरी घरी. आता इथे बोबडे वेद, इथे परत अस्पष्ट वेद म्हणायचं का किंवा स्खलितम वेद असं म्हणून चालेल का हो? नाही ना. मग तिथे दातारांनी म्हटलं विहरिष्यंते मुग्धा वेदाश चत्वारस्ते गृहे. हा शब्द इतका परफेक्ट बसलाय तिथे. कारण चार बोबडे वेद म्हणजे काय? एकतर वेद ही ज्ञानराशी असते. वेद म्हणजे काय? वेद कुणाला म्हणतात? तर ज्ञानाच्या राशीला वेद म्हणतात. तर चार बोबडे हे वेद, ते वेद इथे कसे आहेत? म्हणजे ही सगळी चारी मुलं ज्ञानी आहेत हे त्या वेद शब्दातून आलं, पण ते बोबडे आहेत म्हणजे अजून अबोध आहेत. वेद जरी असतील तरी आत्ता ते लहान आहेत, बाल्यावस्थेत आहेत हे सांगायला मुग्धा हा शब्द किती सुंदर आहे. म्हणजे बोबडा हा एकच शब्द आहे पण रीड बिटवीन द लाईन्स केल्यामुळे इथे वेगवेगळे शब्द दातारांनी वापरलेत. मला खूप कौतुक वाटलं की हे खरं आहे, म्हणजे हे अनुवाद करण्याचं खरं स्किल आहे. हा मंत्र आहे की त्या माणसाच्या मनात शिरायचं, जो अनुवाद ज्याचा अनुवाद आपण करतोय त्याच्या मनात शिरलं तर असं छान अनुवाद होऊ शकतो. हे एक मंत्राचा भाग सांगितला तुम्हाला. आता संस्कृतात अनुवाद करताना कुठल्याही भाषेतला एक सोपं काय असतं? तर जे अवघड शब्द असतात त्याचा पटकन एखादा सामासिक शब्द वापरला की सोपं होऊन जातं. किंवा भूतकाळी रूपांसाठी कर्मणी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण वगैरे वापरलं म्हणजे भूतकाळी रूप करत बसायला नको, ते चुकलं बरोबर अशी भानगड नको. कुठलं तरी कभूधावी वापरलं त्या क्रियापदासाठी असलेलं की चालून जातं. आता ह्याची उदाहरणं गंमत म्हणून सांगते की मी मनाच्या श्लोकामध्ये पुरेना जनी लोभरे क्षोभत्या ते म्हणोनी जनी मागुता जन्म घेते असं अशी जी ओळ आहे. म्हणजे मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे अकस्मात तो ही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभत्या ते म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. आता पुरेना जनी लोभरे क्षोभत्या ते, पुरेना जनी लोभ म्हणजे ज्याचा लोभ संपत नाही असा माणूस, मग अतृप्त काम भवेत सक्षुब्धा पुनरपी जननम लभते लुब्धः असं केलं. म्हणजे लुब्ध क्षुब्ध अतृप्त काम हे सगळे काय वापरले? अशी सगळी रूप कर्मणी रूप किंवा सामासिक शब्द वापरले. आता ह्याच एक छान उदाहरण आपल्या चाफेकर वहिनी
खरवंडीकर सरांच्या एका अनुवादाचं दिलंय, घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा. त्याचं काय केलं सरांनी, जलधर माला नभस समेता वर्षती जलधारा हा केकांकुरुते शिखी कानने उद्धृत पिच्छ विसारा. वर्षा काले सायंकाळ हे वर्षा काळी सायंकाळी लुकलुक करीती दिवे गोकुळी कशात त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा. वर्षा काले सायंकाले विलोल दीपा भांती गोकुले तत्र तुदती तान दुर्ललितः खलु विहरन स्वैर समीरः जलधरमाला नभसि समेता वर्षति जलधाराः. तुम्ही बघा, उभवन उंच पिसाराला उद्धृत पिच्छ विसारः असा सामासिक शब्द वापरला. लुकलुक करीती दिवे याला विलोल दीपाः असा शब्द वापरला. भिरभिरता वाराला स्वैर समीरः असा शब्द वापरला. आणि पाठीस लागे असं वापरता तिथे नेमकं व्यक्त करता येत नव्हतं, तर दुर्ललित समीर हा असं म्हटलं. म्हणजे दुर्ललित खलू विहरण स्वैर समीरा, तो दुर्ललित आहे म्हणजे पाठीस लागणारा आहे म्हणजे खोडकर आहे, हे त्यांनी दुर्ललित शब्द वापरून व्यक्त केलं. हे काय आहे, हे सामासिक शब्दाचं सामर्थ्य आहे की लगेच आपल्याला तिथे ते सामासिक शब्द वापरून काही वेगळं करता येतं आणि अनुवाद छान होतो, त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे असं हे जे आहे ते आता आणखी एक मंत्र काय, तर स्वतःला पूर्णपणे विसरावं लागतं. अनुवाद करायचा म्हटलं की तिथे स्वतःचं पांडित्य दाखवायचं नाही, म्हणून मी मगाशी जे म्हटलं की काही वेळा अनुवाद स्वतः ती भाषा स्वतः तुम्हाला फॉर्म देते, स्वतः तुम्हाला सुचवते की मला या भाषेत व्यक्त व्हायचंय. त्यामुळे तिथे तुम्ही नाही नाही मला याच भाषेत करायचंय म्हणजे याच फॉर्म मध्ये करायचंय असं करून भागत नाही, मग तो अनुवाद योग्य होत नाही. त्यामुळे स्वतःला विसरून फक्त पोस्टमनची भूमिका ठेवायची तर काय होतं, तर आपोआप आपल्याला काही गोष्टी सुचत जातात. मी जसं म्हटलं की मला फॉर्म सुचला ययातीचा किंवा मृत्युंजयचा, तो त्यामुळे सुचला. आणि त्या जेव्हा मी त्या अमात्य राक्षसाचं एष प्रभोस मी आर्य विष्णुगुप्त असं वाक्य तिथे लिहिलं, त्याचा अनुवाद जेव्हा लिहिला तेव्हा ती राक्षसाची घुसमट, ती राक्षसीची अगतिकता माझ्या मनात इतकी अस्वस्थ करत होती मला की ती सगळी अशी त्या एका वाक्यात तिथे व्यक्त होताना मीच खूप अशी घुसमटले होते आणि हे झाले होते. म्हणजे मी तिथे त्या राक्षसाच्या मनात किंवा त्या विशाखादत्ताचा जो राक्षस आहे त्याला जो राक्षस दाखवायचा की खूप अगतिक खूप असं फील करतोय जो, तो मला असा तिथे मला स्वतःला जाणवला. बाभ बोरकर, काल मी तुम्हाला म्हटलं होतं की बोरकरांना खरं तर फार संस्कृत शिकलेले नव्हते बोरकर, पण त्यांना समवृत्त अनुवाद झाला मेघदूताचा आणि त्यांनी असा एके ठिकाणी अनुभव लिहून ठेवला की कालिदासांनी मला दर्शन दिलं, त्यांनी काही सुचत नव्हतं त्यांना त्या ठिकाणी. तर असं एखाद्या ठिकाणी कालिदासांनी स्वतः काहीतरी मला येऊन सुचवलं असं त्यांनी अनुभव घेतला, हे काय आहे, हा स्वतःला विसरून जाण्याचा भाग आहे. तुम्ही म्हणाल हा चमत्कार आहे का, खरंच त्यांना कालिदास भेटला होता का, हा पुन्हा कवीच्या प्रतिभेचा भाग आहे की त्याला ते इमॅजिन करता आलं की येस आपल्याला स्वतः कालिदास ते सांगतोय, म्हणजे इतकी तरल प्रतिभा शक्ती लागते आणि स्वतःला विसरण्याचा भाव लागतो. म्हणजे मला कालिदासाला पोचवायचंय, मला त्याला काय म्हणायचंय हे सांगायचंय असं जेव्हा आपल्या मनात असेल तेव्हा आणि तेव्हा आपण ते खूप चांगल्या तऱ्हेने पोचवू शकतो. मी स्वतः अनुभव घेतलाय, पण मी बाभा बोरकरांचा अनुभव यासाठी सांगितला की त्यांचा जो समवृत्त अनुवाद आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांचं, तेव्हा तुम्ही स्वतःच त्यांच्या स्वतःविषयी त्यांनी खूप काही काही ठिकाणी लिहिलंय ना, तर तिथे त्यांनी हे लिहिलंय की मला नव्हतं इतकं संस्कृत येत, माझा असा गाढा अभ्यास नाही संस्कृतचा, पण ते शब्द जेव्हा मी त्यामध्ये रमत गेलो आणि कालिदासाला जाणून घेत गेलो तेव्हा आपोआप ते मला सुचलं, ही आहे युक्ती त्या माणसाच्या पोटात शिरणं, त्या माणसाच्या त्या माणसाचं म्हणजे ये हृदयचे ते हृदय घातले असं त्या जेव्हा मूल भाषेविषयी आपलं होईल त्या भाषेतला आपल्या मनात आपोआप जेव्हा पूर्णपणे ठसेल तेव्हा ते आपल्या मधून बाहेर पडेल अनुवादाच्या रूपाने. कारण उक्तस्य पुनर्वचन म्हणजे आपण ऐकलंय तेच आपण सांगत असतो, पण ते आपल्या तऱ्हेने सांगत असतो. मग जर आपण चांगल्या तऱ्हेने आत्मसात केलं तर आणि तरच तुम्हाला ते चांगल्या तऱ्हेने पुन्हा सांगता येतं, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे
आता काही शब्द असे असतात की हे शिव शिव असा शब्द आहे, त्याच काय करणार, मग तिथे शिव शिव असाच आपण अनुवादात ठेवतो. तर एक गम्मत तुम्हाला सांगते की अन्वय करणं एखाद्या, म्हणजे संस्कृतच्या बाबतीत हा म्हणते मी की अन्वय करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. अन्वय करता आला पाहिजे आपल्याला तर काय होतं, तर आपल्याला चांगल्या तऱ्हेने अनुवाद करता येतो. म्हणजे मंत्र काय, की चांगल्या प्रकारे अन्वय करायला शिकणं, चांगल्या प्रकारे अन्वय करणं एखाद्या पद्याचा आणि मग त्याचा अनुवाद करणं. आपण योग्य तऱ्हेने अन्वय केला नाही ना तर काहीतरी विचित्र तऱ्हेचे अर्थ आपण लिहू शकतो असं खूपदा. म्हणजे हे जेव्हा आम्ही सुभाषितांचे अनुवाद वगैरे घेतो ना मुलांचे, तेव्हा हे बघायला मिळतं की खूप विचित्र तऱ्हेने अनुवाद मुलं करतात, कारण त्यांना तो अन्वयच जमलेला नसतो. आणि घोकंपट्टी करून किती काळ तो अनुवाद लक्षात ठेवणार सांगा. आता गंगा म्हणजे जगन्नाथाच्या प्रस्ताविक विलासामधला वगैरे असा एखादा श्लोक घेतला, अन्योक्तीचा असेल, तर त्याचे मोठे मोठे श्लोक असतात, ते काही दोन ओळीचे वगैरे श्लोक नसतात, आणि त्याची भाषा पण पांडित्यपूर्ण आहे, त्यामुळे त्याचे अन्वय तुम्ही लक्षात किती ठेवणार. पाठ मारून काही हे सगळं होत नाही, अन्वय करायला पण जमावं लागतं आणि तो अन्वय करायला थोडीशी सवय करून घ्यावी लागते, त्या पलीकडे नाही काही. आता तुम्हाला एक गंमत सांगते, न यत्र स्थेमानम दधुरती भय भ्रांत नयना गलद्दानोद्रेक भ्रमदली कदंबा करटिनः रुठन मुक्ता भारे भवती परलोकंगतवतो हरे रद्यद्वारे शिव शिव शिवानाम कलकलः. असा मोठा श्लोक आहे की आहे गजान सिंहांनी की तो सिंह जेव्हा जिवंत होता तेव्हा तो हत्तींना मारायचा आणि म्हणून हत्ती त्याच्या दारात उभे पण राहायचे नाहीत. अगदी माजलेले हत्ती असले, तुल्यबल हत्ती असले तरी पण ते त्याच्या दारात जरा पण स्थिर व्हायचे नाहीत. तोच आज सिंह मेल्यानंतर अरे रे तिथे कोल्हे कुळी चालू आहे, असा खरं तर या एकूण श्लोकाचा अर्थ आहे. पण यामध्ये जे अवघड काय आहे तर नयत्र स्थेमानं दधुरती भय भ्रांत नयना गलद्दानोद्रेक भ्रमदलिकदंबा करटिनः रुठन मुक्ता भारे भवती परलोकंगतवतो हरे रद्यद्वारे शिव शिव शिवानाम कलकलः. कळतच नाही कुठे थांबतंय वाक्य, कुठे काय जोडायचं तोडायचं हे कळतच नाही. मग काय करावं लागतं अशा वेळी? तर हे सगळा आधी अर्थ जो मी सांगितला त्या तऱ्हेने विचार करता आपल्याला हे जर माहिती असेल की यात सिंहाचं महत्व जेव्हा तो जिवंत असतो तेव्हा तसं, म्हणजे एखादा बलिष्ठ बलवान किंवा आदर्श नेता जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत सगळे त्याला घाबरून असतात, पण जेव्हा तो जातो तेव्हा त्याचं काहीच मान वगैरे उरत नाही, हे सांगायचंय. हे एकदा लक्षात आलं. आता शिव शिव शिवानाम कलह कलह हा काही ठिकाणी काही पुस्तकात सुद्धा मी बघितला आहो की शिव शिवाशी कोल्हेकुळी चालू आहे असा त्याचा अर्थ दिलाय. आणि हीच पुस्तकं जर मुलांनी वापरली तर काय होईल सांगा मला? शिव शिव ही कोल्हेकुळी, कोल्हेकुळी कधी शिव शिवाची ऐकली आहे तुम्ही? म्हणजे अनुवाद करत्यांनी पण हा लक्षात घेतला पाहिजे भाग की शिव शिव अशी कोल्हेकुळी चालू आहे असा आपण अर्थ करतोय, कुणीतरी ते वाचणार आहे आणि ते पुढे जाणार आहे. अनुवादकांनी ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की ही आपली जबाबदारी आहे. आपण जे मागे कुणीतरी सांगितलंय आपल्या पूर्वसुरींनी किंवा आधीच्या लोकांनी जे सांगितलंय ते आपण पुढे नेतोय, म्हणजे आपली मोठी जबाबदारी आहे की आपण ते खूप जबाबदारीने केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे होतं, काय करायला हवं या इथे? तर लुठन मुक्ताभारे द्वारे यत्र लुठन मुक्ताभारे द्वारे अतिभ्रय गलद्दानोद्रेक भ्रमदली कल कदंबा करटिनः अतिभय भ्रांत नयना थेमानम न न स्थेमानम तत्र अद्य परलोकं गतवतो हरे हे शिव शिव शिवानाम कलकलः. असं करायला पाहिजे. शिव शिव शिवानाम कलकलः भवती, शिव शिव स्वल्पविराम तिथे पण सगळ्या, म्हणजे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की कुठे पंक्चुएशन करायचं, कुठे विराम चिन्ह द्यायची, हे पण लक्षात घेऊन अर्थ केला पाहिजे.
मग असा अर्थ होऊ शकतो की जिथे मोत्यांचा खच पडलेला आहे अशा दारात माझावर आलेले जे हत्ती ज्यांच्या गंडस्थळातून मदस्राव होतोय आणि त्याच्यावर भुंगे झेपावत आहेत असे हत्ती सुद्धा अतिभयभ्रांत त्यांना अतिशय भिरभिरलेल्या डोळ्यांनी तिथे स्थिर होऊ शकायचे नाहीत. तिथे अद्य आज परलोकं गतवतो हरे हे सिंह परलोकी गेला असताना किंवा शिवानाम कलकलह शिव शिव म्हणजे अरे रे शिव शिव याचा अर्थ अरे रे शिव शिव अशी कोल्हेकुईची हे नाहीये शिव शिव म्हणजे अरे रे शिवानाम कलकलह भवती म्हणजे कोल्हे कोल्हेणींची ती सुद्धा शिवानाम म्हणजे शिवा म्हणजे कोल्ह्यांची म्हणजे कोल्हेणींची कोल्हे कोई सुरू आहे. हे सगळं तुम्ही तसं नाही केलं तर अनुवाद व्यवस्थित होत नाही. म्हणजे मंत्र काय तर अन्वय योग्य तऱ्हेने करणं. अन्वय योग्य तऱ्हेने करणं हा आहे अनुवादाचा मंत्र. आता आणखी एक मंत्र कुठला तर पाठभेदांचा विचार हा केला गेला पाहिजे. पाठभेदांचा विचार हा केला गेला पाहिजे. कुठे केला गेला पाहिजे, कधी केला गेला पाहिजे, तर मूल भाषेमध्ये जे काही श्लोक असतील किंवा काही पद्य गद्य काय असेल तिथे जे पाठभेद आहेत त्यांचा विचार केला गेला पाहिजे. कारण तो तसा नाही केला गेला तर काय होतं, तर पूर्णपणे ते त्या कवीला जे काही म्हणायचं असतं ते जसंच्या तसं लोकांपर्यंत पोचत नाही. ते जसंच्या तसं लोकांपर्यंत पोचत नाही. आता उदाहरण सांगते. मेघदूतामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम अशी ओळ आहे. तिथे प्रथम दिवसेच्या ऐवजी प्रशम दिवसे दशम दिवसे असे पाठभेद आढळतात. संस्कृतचे इथे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल, कारण मेघदूत प्रत्येकाला अभ्यासाला कुठे ना कुठेतरी असतच. त्यामुळे हे पाठभेद तुम्ही कधी ऐकलेत का, प्रशम दिवसे आणि प्रथम दिवस दशम दिवसे हे पाठभेद ऐकलेत का? आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघ बघण्याला आणि यक्षाचं मन व्याकुळ होण्याला जे महत्व आहे ते प्रशम दिवशी आहे का? म्हणजे प्रशम हा पाठभेद इथे असेल आणि तुम्ही तसाच अर्थ करून मोकळा झालात, विचार नाही केलात, तर काय होईल? कालिदास चुकीचं ठरेल. कारण आषाढाच्या पहिल्या दिवशी जी हुरहुर पाऊस पडण्यापूर्वी पहिला पाऊस जोर होत नाही त्यापूर्वीची जी हुरहुर असते जी अस्वस्थता असते ती आषाढाच्या प्रशम दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी असेल का? हो, आषाढ संपता संपता पाऊस पडलेला असतो बऱ्यापैकी. त्यामुळे ती जी पावसासाठीची तळमळ उलघाल ती जी व्याकुळता असते ती जी अस्वस्थता असते ती जी हुरहुर असते ती आषाढस्य प्रशम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम ह्याला होईल का? कोणाला, त्या यक्षाला वाटेल का? म्हणजे प्रशम दिवशी असा जर तिथे असेल तर नाही इथे काहीतरी चुकलंय असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा प्रशम नाही इथे प्रथम हा पाठ पाहिजे असं तुम्ही सांगितलं पाहिजे. जर तुमच्या हातात पुस्तकात तुमच्या हातातल्या पुस्तकात प्रशम दिवशी असेल तर नाहीतर तुमचं चुकणार. दुसरीकडे एक पाठभेद आहे दशम दिवशी दशम दिवसे आणि त्याचं एक स्पष्टीकरण किंवा समर्थन असं केलं गेलंय की पुढे यक्ष जो निरोप देतोय कुणाला, त्या आपल्या प्रेयसीला मेघाकडे, त्यात तो म्हणतो की विष्णू ज्या दिवशी उठेल ना जागेल जो जेव्हा त्याच्या झोपेतून त्या दिवशी आपल्या विरहाचा किंवा शापाचा अंत आहे तोपर्यंत धीर धर. तर विष्णू प्रबोधिनी एकादशी आपल्याला माहितीये कार्तिकात असते, एकादशी म्हणजे अकरावा दिवस. म्हणून दशम दिवशी आषाढाच्या दहाव्या दिवशीच असणार, कारण दहाव्या दिवशी त्याला पाहिल्यानंतर मग अशी अरे आता उद्यापासून विष्णू झोपणार आणि मग जागणार चार महिने अजून आपल्याला काढायचे वगैरे असं वाटलं म्हणे यक्षाला, आणि म्हणून दशम दिवस आहे असा पाठ बरोबर आहे असं काहींनी तिथे स्पष्टीकरण केलेलं आपल्याला वाचायला मिळतं. पण
यक्ष असा इतका हिशोबानी बोलणारा आहे का? हो सगळं जे काही तो सांगतोय बोलतोय ते असं पार काटेकोर मोजून आणि हे करून करतोय का? तो साधारणपणे तो आणि मुळात तसं करायला तो म्हणजे भानावर आहे का? तो अस्वस्थ झालाय प्रियेच्या आठवणींनी, व्याकुळलाय. त्यामुळे त्याच्या त्याला असं भान असेल का की नेमके 4 महिने मोजायचे 10व्या दिवशीपासून त्या प्रबोधिनी एकादशी दिवशीपर्यंत, म्हणजे बरोबर 4 महिने, असं त्याच्या मनात असेल का? अस्वस्थ माणूस इतका हिशोबी असेल का? म्हणून आणि पुन्हा ती 10व्या दिवशी व्याकुळता मुळात त्याला तो मेघ बघून होईल का? जो पावसाळी मेघ आहे तो पहिल्या दिवशी बघून जी अस्वस्थता, जी हुरहुर, जी व्याकुळता माणूस अनुभवतो, ती कालिदासाच्या यक्षाला 10व्या दिवशी कशी अनुभवायला येईल? केवळ पुढे उल्लेख त्यांनी प्रबोधिनी एकादशीचा केलाय म्हणून तिथे दशम दिवशी पाहिजे, आणि मग मग ते 4 महिने बरोबर पूर्ण होतात. हे जे काय आहे ते नंतरची सगळी समर्थना आहेत, पण मुळात जर कालिदासाला जे पोचवायचंय, जी व्याकुळता त्याची पोचवायची आहे मेघाची, ते ती जी हुरहुर पोचवायची आहे ती जर आपल्याला पोचवायची असेल, तर या पाठभेदांचं हे नाकारून किंवा हे पाठभेद सांगून ते बरोबर नाही आहेत, म्हणजे हे पाठभेद आहेत पण ते बरोबर नाहीत, कारण कालिदासाला हे म्हणायचं नाही आहे. कालिदासाला जी हुरहुर दाखवायची आहे यक्षाची, ती या तऱ्हेची आहे आणि ती फक्त आणि फक्त प्रथम या पाठांनीच साधणार आहे. कालिदासाचं मनोगत त्या प्रथम मधूनच व्यक्त होत आहे हे अनुवादकाला सांगणं, म्हणजे अनुवादकांनी सांगणं गरजेचं आहे. कारण आपण उक्तस्य पुनर्वचनम का सांगतोय? ज्ञातार्थस्य प्रतिपादनम, आपण प्रतिपादन करतोय, काहीतरी सांगतोय, त्याला हे अभिप्रेत आहे, हे आपण पुढे पोचवतोय म्हटल्यानंतर ही आपली जबाबदारी आहे की पाठभेद आवर्जून सांगायला हवे. आता हा अनुभव मी तुम्हाला ललित साहित्यातला सांगितला. माझ्या कडे मी जेव्हा प्रकरण ग्रंथांचे अनुवाद केले तेव्हा विवेक चुडामणी, प्रश्नोत्तर रत्न मालिका, उपदेश सहस्री असे वेगवेगळे प्रकरण ग्रंथ मी हाताळले, तर त्यामध्ये असे दोन हे होते, म्हणजे असे 2-3 पाठभेद आले, जे जसं मगाशी नैज बुद्धीचे 2 अर्थ केले आणि सांगितले मी तसं सांगितलं तुम्हाला, तर असे 2 पाठभेद तिथे मला बघायला मिळाले. अन्नादान विसर्गाभाम मिशन नास्ती इशन नास्ती क्रिया मुनेहे तदेक निष्ठया नित्यम स्वाध्यासापनयम कुरु. म्हणजे खाणं आणि विसर्ग म्हणजे त्याग करणं, अन्न खाणं आणि त्याग करणं याच्याशिवाय दुसरी क्रिया मुनीला असत नाही, असं तिथे एक उल्लेख होता. आणि दुसरी तिथे पाठभेद होता अनादान विसर्गाम विसर्गाभ्याम इशन नास्ती क्रिया मुने. अनादान आणि अन्नादान असे 2 पाठभेद होते. खाणं आणि त्याग करणं म्हणजे टाकून देणं, यापेक्षा मुनीला क्रिया नाही असं तिथे होतं. आणि अनादान असा दुसरा पाठभेद होता. ते अन्नादान करायचं का अनादान करायचं, म्हणजे कुठला पाठ स्वीकारायचा? तर अनादान हा पाठ जास्त चांगला होता की काहीच घ्यायचं नाही, सगळ्याचा त्याग करायचा, याशिवाय दुसरी कुठली क्रिया मुनींकडे नाही. म्हणून ते अन्नादानऐवजी अनादान, म्हणजे आदान काही नाही, घ्यायचं काही नाही. मुनी म्हणजे जो इंद्रिय निग्रही आहे, इंद्रिय संयमी आहे, त्याच्यासाठी हे जास्त चांगलं आहे, हा पाठ जास्त बरा वाटला तर मी तिथे तो पाठ जास्त ग्राह्य आहे असं म्हटलं. दुसरीकडे विवेक चुडामणीमध्ये नाही, प्रश्नोत्तर रत्नमालेमध्ये हा आत्ताचा जो सांगितला श्लोक तो विवेक चुडामणीमध्ये होता. आणि प्रश्नोत्तर रत्नमालेमध्ये एक श्लोक होता किम भाग्यम देहवताम, त्याचं उत्तर होतं आरोग्यम. कफ फली ऋषिकृत कस्मैन पापम जपतः, कस्मैन पापम जपतः आणि कफ पूर्णो यह प्रजावान स्यात् असा श्लोक होता. प्रश्नोत्तरामध्ये ते प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर लगेच लगेच. तर देहधारी लोकांचं भाग्य काय? तर आरोग्य. सुफल सफल कोण? तर कृषीकृत म्हणजे शेतकरी. कस्मैन पापम, कुणाला पाप लागत नाही जो नामस्मरण करतो त्याला. आणि कह पूर्ण ह्या प्रजावान, जो प्रजावान असतो म्हणजे मुलबाळांनी युक्त असतो असा
तिथे अर्थ करावा लागत होता प्रजावान म्हटल्यामुळे. पण तिथे एक पाठभेद होता प्रज्ञावान. आणि आचार्यांचा हा श्लोक होता त्यामुळे किम भाग्यम देहवताम आरोग्यम बरोबर कफली कृषीकृत. पण खालच्या ओळीत कस्मैन पापम तर जपतः नामस्मरण करणाऱ्याला पाप लागत नाही असा जिथे उल्लेख आहे तिथे कह पूर्णो यह प्रजावान स्यात याऐवजी प्रज्ञावान स्यात जो ज्ञानी आहे तो. हा पाठ जास्त योग्य आहे असं मी म्हटलं. पण त्याच वेळी प्रजावान पाठ स्वीकारला तरी काय होतं तर आपल्या संस्कृतीमध्ये जो निपुत्रिक आहे त्याला मोक्ष नाही तो पूर्ण नाही. आणि पुत्र ज्याला असतो ज्याला जो ज्याचा वंश पुढे वाढलेला आहे तो पूर्ण मानला जातो. म्हणून त्याही दृष्टीने तो जो पाठ आहे तो चुकीचा नाही. पण आचार्यांच्या मनातला पाठ काय असेल तर तो प्रज्ञावान असा असेल असा मग तिथे मी अनुवाद करताना तिथे विशेष टीप दिली. हे जे आहे हे करावं लागतं पाठभेदांचा विचार करावा लागतो. कारण तसा तो नाही केला तर तो आपल्याला काही नेमका अनुवाद झाला असं होत नाही. इथे एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि परत येऊया. चालेल ना मॅडम? नरसाळे मॅडम, नरसाळे मॅडम. हा मॅडम. हा एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. चालेल ना? चालेल चालेल ना. हा हा ओके थँक्यू.
नमस्कार. हॅलो, ऐकू येत आहे ना? हॅलो, हॅलो, हाँ आवाज येतोय मॅडम. हा ठीक. आता फक्त थोडस जे मी सुरुवातीला केलं तेच पुन्हा एकदा करते. कशी वेगवेगळी आपण म्हणजे वेगवेगळ्या अनुवादांचा जर भाग बघितला, उदाहरणं बघितली की कशी गंमत वाटते आपल्याला. दोन उदाहरणं मुद्दामून. म्हाताराई तुका नवघे पाहुण शेवय मान, लग्नाजुनी लहान लहान लग्नाजुनी लहान नवघे पाहुण शेवय मान. आपल्याला हे गाणं नवीन नाहीये, पण त्याच तितकच छान त्याच तऱ्हेच मराठी हे शारदा नाटकाचं बाकालिमयांनी जो केलेला अनुवाद आहे त्यामध्ये जरठो न तथा सौ केवलम पादो नशतमित, केवलम पादो नशतमित विवाहार्थमुचित, विवाहार्थमुचित केवलम पादो नशतमित बधिरौ जातौ कर्णौ दंता निष्क्रांता मुखतः, दंताजी से ठाणे उठले फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान डोळे रुसले काही न बघती नन्ना म्हणते मान, बधिरौ जातौ कर्णौ दंता निष्क्रांता मुखत, ग्रीवा कंप्रारुष्टे नेत्रे किमपि न लक्षयत केवलं पादौ नशतमित, केवलं पादौ नशतमित जरठो जरठो न तथा सौ केवलं पादौ नशतमित विवाहार्थमुचित. आता इथे तुम्ही म्हणाल लग्न अजूनही लहान आहे, तिथे उचित कसं म्हणून चालेल? तर लहान म्हटलं तर बाल असा शब्द संस्कृत मध्ये वापरावा लागेल, आणि तसं नाही म्हणायचं ना, तसं म्हणून उपयोगही नाहीये. विवाहाला बाल आपल्याकडे बालविवाहाचा आहे नाहीये, तिथे मोठाच माणूस आहे तिथे, त्यामुळे त्याला लग्न अजूनही लहान म्हणजे त्या अर्थी म्हणतात की अजून लग्नाच्या वयाचा आहे, लग्नाळू आहे. लग्नाच्या वयाचा बालविवाहातला नाहीये तो, लग्नाळू आहे, अजून लग्नाच्या वयात असल्यासारखं करतोय असं उपरोधानीच म्हणायचंय. त्यामुळे तिथे लग्नार्थम विवाहार्थम उचित असं घातलं कशासाठी, पण विवाहार्थ बाल असं म्हणा म्हणून चाललं नसतं. तो बाल म्हणजे आपल्या दृष्टीने संस्कृत मध्ये बाल म्हणजे एकदम छोटा झाला असता, आणि तसं तिथे देवलांना म्हणायचं नाहीये शारदा करताना. त्यामुळे म्हणजे इतकं सुद्धा छान जर आपण त्या मूळ लेखकाच्या मनाशी जर आपण तितके एकरूप झालो तर जमत कस. आता आता सावरकरांचं एक जे काव्य आहे, हे मातृभूमी तुझला मनवाही येले वक्तृत्व वाग विभव ही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला लेखा प्रति विषय तूची अनन्य झाला, तुभ्यं मनोर्पितमिदं मम मातृभूमे तुभ्यंच वैभव गुरुः पटु वाग्विलासा, काव्यं नवं रसघनं च तथैव तुभ्यं एकात्वमेव विषयो मम लेखने भूः. आता इथे तर पळसुले सरांनी हा अनुवाद केलाय जो, तो पळसुले सर तर सावरकर भक्त होते, आणि मी मगाशीच म्हटलं भक्तीवीणा अनुवाद तोची जाणावा विनोद, इथे त्या सावरकर भक्त होते. सावरकरांच्या साहित्याचा त्यांचा
अभ्यास होता आणि सावरकरांच्या मनात काय चाललं असेल हे ते अनुभवू शकत होते. त्यामुळे त्यांचा हा अनुवाद सरस झाला यामध्ये काही नवल नाही. त्यामुळे अशा ज्या काही ह्याच्या अनुवादाच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप सांगता येण्यासारख्या आहेत. पण आता काही चारोळींचे अनुवाद बघूया. चारोळींच्या अनुवादात असं वाटतं आपल्याला की त्यात काय चारोळी जशी इकडे तशी तिकडे करता येईल, पण असं होत नाही. कारण मूळ भाषांची त्या दोन्ही म्हणजे मराठी आणि संस्कृत भाषांची मोडणी वेगळी आहे. त्यामुळे मीच जेव्हा काही वेळा माझ्या चारोळ्यांचा किंवा माझ्या काही गद्य प्रकृती काव्यांचा सुद्धा जेव्हा मी संस्कृतात अनुवाद केला तेव्हा हे मी अनुभवलं की काही नाही वेगळं काहीतरी संस्कृतमध्ये ते करावं लागतं. सगळं जसंच्या तसं काही म्हणजे चला इकडे गद्य प्रकृती आहे तर तसं तिकडे गद्य प्रकृतीच होतं असं काही होत नाही. पण तरी चारोळींचा अनुवाद करताना सगळीकडे अनुवादाचे नियम सारखे. आता एक माझी चारोळी होती, तो मित्र जो समजून घेतो समजावून देतो न सांगता सवरता, तो मित्र जो समजून घेतो समजावून देतो न सांगता सवरता, तो मित्र जो भरभरून देतो फक्त देतो कसलाही हिशोब न ठेवता. तो मित्र जो भरभरून देतो फक्त देतो कसलाही हिशोब न ठेवता. तो मित्र जो बरोबर राहतो कोणत्याही काळात, तो मित्र जो बरोबर राहतो कोणत्याही काळात, तोच मित्र जो डोकावू शकतो मनाच्या तळात. आता इथे मनाच्या तळात डोकावणे हा अर्थात ही माझीच म्हणजे चारोळी होती त्यामुळे मला ते करताना सोपं गेलं असं तुम्ही म्हणाल, पण तरीही एखाद्याच्या मनात डोकावणे म्हणजे त्याच्या मनाशी एकरूप होणे ना, त्याच्या त्याचं मन जाणणे. मग आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा राहतो तेव्हा तिथला सगळा परिसर किंवा तिथल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. त्यामुळे मग संस्कृत मध्ये करताना डोकावू शकतो मनाच्या तळात हे कसं करू असं मला प्रश्न पडला होता जरी माझीच चारोळी असली तरी. आणि मग असं असं झालं ते स सखायो जानाती ज्ञापयती च अकथयन, सन्मित्र मियो ददाती दापयती अगणयन. स सखायो जानाती ज्ञापयती च अकथयन, सन्मित्र मियो ददाती दापयती अगणयन. ससुहृद यस सर्व काले सह असती, ससुहृद यस सर्व काले सह असती, सखा सहा सखा सहा सदायो मनस्तले वसती. इथे मनाच्या तळात डोकवणं आणि मनाच्या तळाशी राहणं म्हणजे तितकं एकरूप होणं असा तिथे आपोआप येऊन गेला अर्थ. तशीच गोष्ट, नात्यात देण्या घेण्याचे हिशोब नसतात असतो फक्त निखळ निर्मळ स्नेह. नात्यात देण्या घेण्याचे हिशोब नसतात असतो फक्त निखळ निर्मळ स्नेह, संबंधात असतात केवळ हिशोब, पणाला लागतात देहनी गेह. असा नातं आणि संबंध म्हणजे नाती ही जवळची आणि संबंध हे फक्त काहीतरी उपयुक्ततावादी तऱ्हेने दळलेले दुळलेले वगैरे असा असा माझ्या मनातला भाव होता चारोळी करतानाचा किंवा चारोळी सुचतानाचा. मग ते संस्कृत मध्ये येताना ते सगळं देह गेह हिशोब हे सगळं कसं यावं तर तिथे अगदी छोटं सूत्रमय झालं ते. व्यवहारो न आप्तेषु तत्रास्ती प्रेम केवलम, व्यवहारो न आप्तेषु तत्रास्ती प्रेम केवलम, संबंधिनेषु सख्यम न व्यवहारोस्ति केवलम, संबंधिनेषु सख्यम न व्यवहारोस्ति केवलम. म्हणजे ते हिशोब आणि देह गेह पणाला लागणे वगैरे हे सगळं फक्त सूत्रमयरित्या सख्य म्हणजे व्यवहार आणि प्रेम या दोन शब्दात आलं. प्रेमात काय असतं हिशोब नसतात, तिथे स्नेहच असतो फक्त. म्हणजे नात्यात स्नेहात नव्हे, नात्यात फक्त प्रेमच असतं आणि संबंधी जे असतात सगळे सोयरे म्हणजे संबंधी जे असे काही त्यामध्ये प्रेम नसताना फक्त आप आता हा जुळून गेलाय म्हणून जुळून गेलाय असे जे असतात त्यांच्यामध्ये फक्त व्यवहार असतो असा तिथे आला. म्हणजे व्यवहार आणि प्रेम या दोनच गोष्टी म्हणजे हे दोनच शब्द तिथे पुरले आणि लोकांना तो चारोळीचा अर्थ उमगला असं कधीतरी होतं. पण ह्या तादात्म्याची गोष्ट सोपी नसते. म्हणजे असं त्या त्या माणसाच्या किंवा त्या त्या कवीच्या त्या त्या साहित्यिकाच्या भावनेशी एकरूप होणं ही सोपी गोष्ट आहे का हो? ती सोपी आहे तशीच अवघडही आहे. भक्ती असं ज्याला म्हणतात म्हणून तर तादात्म्याला भक्ती असं नाव आहे दुसरं. किंबहुना तादात्म्य हा भक्तीचा स्थायी भाव आहे. तर हे असं तादात्म्य पावणं एकरूप होणं हे काही वेळा गमतीशीररित्या
आपला अनुवाद चुकवतही ह्याची एक गंमत तुम्हाला सांगणार आहे. अगदी म्हणजे मला त्या सांगायला काही हे वाटलं नाही, कारण एकरूपत झाले मी, पण झालं असं की अवधान सुटलं. म्हणजे असं काही वेळा होतं की आता पांडुरंग अष्टक तुम्हाला मी काल ऐकवलं होतं, त्यामध्ये शेवट काय आहे पांडुरंग अष्टकाचा, स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदम ये पठन्त्येक चित्तेन भक्त्या च नित्यम भवाम्बो निधिं तेपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. असं स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदम ये पठन्त्येक चित्तेन भक्त्या च नित्यम. बघा या ओळीकडे लक्ष द्या, भवाम्बो निधिं तेपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. आणि मी कैला अनुवाद काय आहे, मुखे पांडुरंग स्तवाया म्हणे जो मनी भाव भक्ती विनाही जपे जो भवाब्धीतरे अंतकाळी तरी तो हरीच्या घरी तो चिरस्थायी होतो. आचार्यांचा भाव जो आहे की त्याचं स्मरण करा, म्हणजे काय होईल, तुम्हाला मुक्ती मिळेल. अर्थ हा आहे की जो या पांडुरंग स्तवनाला म्हणेल मुखाने, तर तो भवाब्धीच्या अंतकाळी म्हणजे या जगाच्या प्रलयकाळी तो तरुण जाईल, हरीच्या घरी तो चिरस्थायी होतो, त्याला मुक्ती मिळणार. पण आचार्य म्हणाले होते पठंती एक चित्तेन भक्त्याच्या नित्यम, आणि आम्ही तिथे गडबड केली, भावाशी एकरूप झालो. आचार्यांना म्हणायचंय काय की ते पांडुरंगाष्टक म्हणा, नित्य म्हणा, आणि तुम्हाला मुक्ती मिळेल. बरोबर, म्हणजे भक्ती हा त्यातला भाग होताच, पण तिथे त्यांनी भक्त्या आणि एक चित्तेन नित्यम असं म्हटलेलं असताना मी काय म्हटलं, मनी भाव भक्ती विनाही जपे जो, बरोबर उलट झालं ना. म्हणजे आचार्यांचा अर्थ पार पालटून टाकला मी, भावभक्ती विना सुद्धा जपा, म्हणजे मरा मरा म्हटलं तरी राम राम म्हणण्याचं पुण्य लागतं असं झालं हो माझं. म्हणजे अनुवादकाच्या एकरूप होतानाच्या गोष्टीत काही वेळा काय होतं, म्हणजे तादात्म्य सोपं असतं हे सांगण्याचा भाग मी हे मुद्दा म्हणून सांगते, माझी चूक किंवा माझा मोठेपणा किंवा माझं काहीतरी तुम्हाला हे सांगायचं म्हणून नव्हे, पण असं तादात्म्य पावताना किती कठीण असतं, तर असं अवधान सुटतं काही वेळा. आणि हे अवधान का सुटलं हो, विचार करून बघितला नंतर मी की हे अवधान माझं का सुटलं असेल, आचार्यांचा भाव तर मला कळला होता, तरी हे अवधान का सुटलं, भक्ती विनाही जपे जो का आलं. तर वर्षानुवर्ष आम्ही ऐकत आलो ना की आजामेळाची गोष्ट, वाल्याकोळ्याची गोष्ट, की मरा मरा म्हटलं तरी तो रामराम होतं आणि त्याला पुण्य मिळतं, तो वाल्याचा वाल्मिकी होतो. अजामेळ पापी, त्यांनी नुसतं अंतकाळी आपल्या मुलाला हाक मारली नारायण नारायण म्हणून, तर तो मुक्त झाला. अशा गोष्टींचा जो प्रभाव मनावर, भक्तीच्याच महात्म्याच्या गोष्टी आहेत या, काही वेगळ्या नाही आहेत, त्या गोष्टींचा जो प्रभाव मनावर होता तिथून कुठेतरी गडबड झाली असावी हे मला कळलं. पण काही झालं तरी चूक ही चूक आहे, त्यामुळे अनवधान असं होतं म्हणून सावधपणे अनुवादकाने सावधपणे अनुवाद करायला पाहिजे, सावधपणे तादात्म्य पावलं पाहिजे. त्या म्हणजे भाव यातला वाढला की नाही हो, म्हणजे मनी भावभक्ती विनाही जपे जो असं मी म्हटल्यामुळे आचार्यांचा भाव गहिरा झाला की भक्ती असो नसो त्यामुळे मुक्ती मिळते असं झालं बरोबर. पण आचार्यांना तसं नव्हतं म्हणायचं ना, आचार्यांना एक चित्तेन आणि नित्यम म्हणजे एकाग्रपणे भक्त्या आणि एक चित्त म्हणजे एक चित्ताने आणि भक्त्या म्हणजे भक्तिभावाने आणि एक चित्ताने एकाग्र मनाने म्हणा असं म्हटलंय आचार्यांनी. आणि तोच त्यांचा प्रश्न असा की हा हे जे सगळे मंत्र तुम्हाला सांगितले त्या मंत्रामध्ये कुठे ना कुठेतरी अनवधान होऊ शकतं, रीड बिटवीन द लाईन्स मध्ये माणूस चुकू शकतो, त्यामुळे अनुवादकर्त्यांनी खूप सावध असलं पाहिजे, कारण ही त्याची जबाबदारी आहे. आपण पोस्टमनचं जेव्हा काम करतो तेव्हा योग्य पत्र योग्य पत्त्यावर पोहोचवणं आणि योग्य रीतीने पोहोचवणं, योग्य वेळी पोहोचवणं, अशा बऱ्याच जबाबदाऱ्या पोस्टमनच्या असतात, तशाच त्या अनुवादकाच्या आहेत असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा समर्थांचं जे भक्तिविण अनुवाद घडे केवी, भक्ती असल्याशिवाय तादात्म्य पाळवण्याची क्षमता असल्याशिवाय अनुवाद घडत नाही, मग जो घडतो तो विनोद होतो. आणि मग मला असं तुकारामांचं वचन पण आठवतं की भक्ती तो कठीण, कारण तादात्म्य तर सोपी नाही, भक्ती तो कठीण सुळावरी रपोळी
मिळवितो बळीश विरळा जाणे. जो मिळवतो तो शक्तिमान सामर्थ्यशाली पण तो विरळा असतो. पण ही जी अनुवादाची हे आहे, म्हणजे अनुवादाचं हे जे कार्य आहे, हे भक्तीशिवाय शक्य नाही. आणि भक्ती म्हणजे त्या माणस त्या साहित्यकृतीशी एकरूप होण्याची शक्ती, आणि ती असल्याशिवाय आणि अभ्यास असल्याशिवाय. त्यामुळे तंत्र आणि मंत्र म्हणताना दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, सगळं त्यामध्ये येतं त्या एका शीर्षकाखाली. अभ्यास म्हणजे तंत्र आणि तादात्म्य म्हणजे सगळे मंत्र, असं तुम्ही लक्षात घेतलं तर अनुवाद तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने करू शकाल. तो स्वांत सुखायही करू शकाल आणि दुसऱ्यांना सांगायला सुद्धा करू शकाल. स्वांत सुखाय करताना त्यामध्ये फार काही गडबड झाली तर बिघडत नाही. पण जर तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असाल अनुवाद, कुणाच्या तरी भल्यासाठी, कुणाला तरी काहीतरी कळावं म्हणून जर अनुवाद करत असाल, तर ती तुमची जबाबदारी खूप मोठी असते. कारण ते तुमचं जे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आशय पोहोचवण्याचं काम, ती एक जबाबदारी असते तुमची. त्यामुळे त्या जबाबदारीला पेलण्यासाठी आपल्याकडे ह्या दोन क्षमता, अभ्यास आणि तादात्म्य, ह्या दोन्ही असल्या पाहिजेत. अनुवाद तंत्र आणि मंत्र यासाठी मला तुम्ही आमंत्रित केलं, 2 दिवस मला ऐकून घेतलं, वेगवेगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून सांगितल्या ते तुम सगळ्यांनी ऐकून घेतलं, मला संधी दिली तुमच्याशी बोलायची. म्हणून रुतायांचे आणि मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे आभार मानते. काही विचारायचं असेल तर मला जमलं तर जे कळेल ते सांगेन मी, मला जमत जे जमेल ते नक्की सांगेन काही. त्यामुळे कुणाला विचारायचं असेल तर नक्की विचारा, नाहीतर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून असं मला म्हणायला आवडेल. कारण ऑनलाईनला तुम्ही सगळे दिसत नसता, पण कुठेतरी जाणवत असतं की तुम्ही ऐकताय. कोणाला काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात, किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचा प्रश्न विचारला तरी चालेल. जर तुम्ही अनम्यूट होऊ शकत नसाल तर तुमचा प्रश्न किंवा तुमचा अभिप्राय जे काही असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. व्याख्या ऐकून सगळ्यांच्या ग्रंथी सुटलेल्या आहेत, इतकं त्यांना आवडलेलं आहे व्याख्या. का सगळेच निशब्द झाले? निशंक निशब्द काय झालंय नेमकं? नाही आहे तसे प्रश्न, नक्की हरकत नाही. ओके, मग आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया मॅडम. आभार प्रदर्शनासाठी मी आता इकडे तुम्हा सगळ्यांसमोर उपस्थित आहे. गेले 2 दिवस आपण डॉक्टर अंजली पर्वते मॅडम यांनी अनुवाद, तंत्र आणि मंत्र या विषयावर पांडित्यपूर्ण विवेचन केलेलं आहे. काल अनुवादाची तंत्र आणि आज अनुवादाचे मंत्र अशा दोन भागात त्यांनी हा विषय आपल्या समोर अत्यंत सोप्या पद्धतीने आणि विविध दाखले देत मांडलेला आहे. त्यांच्या या व्याख्यानाचा, विचारांचा आणि अनुवादाच्या क्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवांचा आपल्या विद्यार्थ्यांना नक्की उपयोग होईल याची मला खात्री आहे. पांडित्यपूर्ण आणि लालित्यपूर्ण अशा या दोन व्याख्यानांसाठी मी संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ आणि रुतायन या दोघांच्याही वतीने डॉक्टर अंजली पर्वते मॅडमचे आभार मानतो. या ठिकाणी जे उपस्थित सगळे मान्यवर आहेत त्यांचे देखील आभार मानतो. कुठलंही जे व्याख्यान आहे ते श्रोत्यांशिवाय पूर्ण होणं शक्य नाही, म्हणून सर्व उपस्थित श्रोतृवृंदाचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या UCCचे रोहित चौबे सर आणि अभिजित सर यांचे देखील आभार मानतो. त्यांनी झूमची सेवा आणि यूट्यूब लाईव्ह आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानतो. पुढील महिन्यामध्ये पुन्हा एकदा नवीन व्याख्यान मालेसह आपण सगळेजण भेटूया. धन्यवाद. एक प्रश्न होता की माझ्या काही विद्यार्थ्यांनी काल रजिस्ट्रेशन परवा केलेलं, पण कालची लिंक त्यांना पोहोचली नव्हती. तर मग आता युट्यूबला लाईव्हला ते मिळेल का आज कालचं लेक्चर ऐकायला?
युट्यूब वरती असेल मॅडम, ते युट्यूबची जी लिंक आहे तिच्यावरती ते राहील लेक्चर कायम. ओके ओके, म्हणजे मग त्यांना सांगेन, कारण त्यांचं मला काल आलं हे मेसेज की मॅडम आमच्याकडे लिंक नाही आली. मग मी त्यांना आजच्या म्हणजे काल पाठवली मी लिंक रात्री, त्यामुळे आज त्यांना अटेंड करता आलं, पण मग कालचं ऐकायला मिळेल युट्यूबला ना. ओके, थँक्यू व्हेरी मच नरसाळे मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम, खूपच छान झालं आणि अगदी एनरिचिंग वाटलं ऐकताना. ते उदाहरण वगैरे तुमची जी होती ती इतकी समर्पक उदाहरण होती, त्यामुळे त्याचा आमच्या हँड्स ऑन एक्सपिरियन्स वाटला. चालेल ठीक आहे मग. ओके पण थांबूया इथे. होय हो, बंद करते मी आता.